मंडळी नमस्कार. आजच्या या फेसबुक लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आज एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्यासमोर आलो आहे. साधारण 2-3 दिवसापूर्वी मी जेव्हा फेसबुक लाईव्ह केलं, या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एक भूमिका तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडली होती की राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांचा जो संप सुरू आहे, दुखवटा सुरू आहे, त्या सगळ्यावरती मार्ग नेमका काय आहे. कारण न्यायालयीन लढाई सुरू आहे आणि रस्त्यावरची सुद्धा लढाई सुरू आहे. त्यामुळे आज या लढाईच्या संदर्भात नेमकं काय करायला हवं याच्याबद्दलची एक भूमिका अशी मांडलेली होती की न्यायालयीन लढाई ही खूप काळ चालणार आहे, न्यायालयीन लढाईला खूप वेळ लागणार आहे, हे वास्तव आहे. त्यामुळे न्यायालयीन लढाई ही वेळखाऊ असल्यामुळे ती आपण सातत्यानं लढत राहिली पाहिजे. विलिनीकरण ही अंतिम ध्येय आहे, पण त्या ध्येयाच्या अलीकडे नेमकं काय आहे आणि जोपर्यंत ती विलिनीकरणाची न्यायालयीन लढाई पूर्ण होत नाही तोपर्यंत जर हा एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम राहिला आणि रस्त्यावरची लढाई लढत राहिला तर उपासमारीनं काही हजार लोक मरतील. मी आज लिहून घ्याय, जर पुढचे काही महिने आणि काही वर्ष जर ही न्यायालयीन लढाई सुरू राहिली, म्हणजे हायकोर्टातली असेल, सुप्रीम कोर्टातली असेल, या सगळ्या काळामध्ये इथला एसटी कर्मचारी जो आज घायकुतीला आलेला आहे तो मरणाच्या दारात जाईल आणि याला जबाबदार कोण असेल याचा विचार आपण करणं गरजेचं आहे. केवळ 92,000 कर्मचाऱ्यांचा विचार आज एक पत्रकार म्हणून करणं योग्य नाहीये, तर या महाराष्ट्रातली 65 लाख जनता, गोरगरीब जनता, ज्यांची रोज लुबाडणूक होतीये, ज्या लोकांना आज अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत, सातत्याने महाराष्ट्रभरातून फोन येतात की बाबांनो हे एसटी चालू करा, कारण आमच्या लोकांना दवाखान्याला न्यायला, जिल्ह्याच्या ठिकाणी न्यायला, गरोदर महिलांना वाहनं मिळत नाहीत आणि जे आहेत ते देऊ शकत नाही, त्यामुळे त्यांचा प्रश्न गंभीर आहे. काही लोकांनी तर जीव गमावलेत हे महाराष्ट्रामध्ये. या सगळ्याला ही परिस्थिती जबाबदार आहे, सरकार जबाबदार आहे, यात कुठलीही शंका नाही आहे, कारण हा प्रश्न ते व्यवस्थित सोडवू शकले नाही. दुसरं मी सातत्यानं सांगतोय की ही लढाई आहे, न्यायालयीन लढाई एका बाजूला आहे, दुसरी रस्त्यावरची लढाई आहे. म्हणून जी भूमिका मांडली की न्यायालयीन लढाई ही न्यायालयात लढली जावी आणि रस्त्यावरची लढाई आहे त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी सरकारसोबत चर्चा होणं गरजेचं आहे, ही भूमिका मांडल्याच्या नंतर प्रचंड मोठं मंथन या महाराष्ट्रात 92,000 कर्मचारी आणि इतर लोकांमध्ये सुद्धा सुरू झालं. आणि त्याचे पुरावे जर तुम्हाला हवे असतील तर यूट्यूबवर त्या दिवशीच्या माझ्या ब्लॉगची लिंक, कोणीतरी लढा विलिनीकरणाचा यूट्यूब चॅनल आहे, तटस्थ चॅनल आहे ते एक, त्या चॅनेलवर तो टाकला गेला. त्याच्यावर शेकडो लोकांनी कमेंट टाकल्या, माझ्या त्या व्हिडिओवर सुद्धा काही हजार लोकांच्या कमेंट आहेत. त्यातल्या 90-95% लोकांना, 5% जे आहेत ते कायम आहेत, विलिनीकरण आम्हाला रस्त्यावरूनच पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. मी त्यांच्याबद्दल पण बोलणार आहे, त्यांच्याबद्दल त्यांना सांगणं आज गरजेचं आहे, काही गोष्टी मी त्यांच्याशी बोलतो. पण ही लढाई कुठंतरी आता थांबायला हवी. या मतापर्यंत गोरगरीब हा कष्टकरी आलेला आहे, त्याला सुद्धा वाटतंय की हो आता याच्यातला काहीतरी मार्ग निघणं गरजेचं आहे. रस्त्यावरची लढाई ही काही महिने पुढचे काही वर्ष आम्ही चालू शकत नाही, ही भूमिका त्या सगळ्यांची आहे. पण अनेक प्रश्न आहेत, त्या सगळ्या प्रश्नांच्याबद्दल आज काही महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. तर राज्यातल्या या सगळ्या लोकांनी खूप सकारात्मक प्रतिसाद दिला, कारण आत्तापर्यंत असं होत होतं विलिनीकरणाशिवाय तोडगा हा जो कोणी बोलेल त्याला गद्दार ठरवलं जायचं, त्या व्यक्तीला शिव्या घातल्या जायच्या, त्या व्यक्तीला धमक्या दिल्या जायच्या, त्या व्यक्तीला फोन केले जायचे. अगदी सोशल मीडियावर बाहेरचं एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त कोणी जरी एक जरी विषय म्हणला की तुम्ही संप संपवा तर तुटून सगळेजण पडायचे. त्यामुळे सर्वसामान्य माणसं आपल्यापासून तुटली, आपल्या ह्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या बद्दलची जी आत्मीयता लोकांना होती ती संपत गेली, कारण एक प्रतिमाशी तयार झाली की एसटी कर्मचारी आरेरावी करतोय, आडेल तट्टू भूमिका घेतोय, तो कोणालाही शिव्या घालतोय, तुटून पडतोय, हे लोक बोलायला लागले. पण लोकांना हे लक्षात येत नव्हतं की ही हा उद्रेक कसा आहे, ही भावना काय आहे, का तो एवढा चिडलाय, हे या चळवळीच्या सोबत सुरुवातीपासून असल्यामुळे मला त्याच्याबद्दलचा अंदाज नक्की आहे. पण या सगळ्यामध्ये आता मार्ग निघणं अतिशय गरजेचं आहे. हे सगळं बोलत असताना आज तिकडे तिडके नावाच्या एका व्यक्तीची चिता जळतीय, लक्षात घ्या. गेल्या 8 दिवसात 3 लोकांनी आपले प्राण गमावलेले आहेत आणि
हे मृत्यू थांबावे, मसनात चाललाय कर्मचारी, म्हणून ही लढाई सुरू केली शासनात जाण्याची. पण 35 पासून सुरू झालेला हा प्रवास आज 90 जवळ जाऊन पोहोचलेला आहे. दिवस 100 झालेले आहेत, मरण थांबत नाहीये. मग मरण सत्र थांबत नसेल, सरकार त्याच्याकडे ढुंकून बघायला तयार नसेल, तर मग या सगळ्यातून किती दिवस किती मरण आम्ही मोजायचे, हा प्रश्न माझा सातत्यानं आहे. दुसरी महत्वाची भूमिका, कर्मचारी जो कष्टकरी आहे त्याने उत्स्फूर्त स्वागत केलं, उत्स्फूर्त स्वागत केलं ह्या भूमिकेचं, की हो याच्यामध्ये आता मार्ग निघायला पाहिजे. त्याबद्दल मी सगळ्या कर्मचाऱ्यांचं, कारण तुमची प्रतिमा बदलली त्या भूमिकेच्या नंतर, प्रतिमा बदलली. महाराष्ट्रात जे सांगितलं जात होतं की एसटी कर्मचारी अडेल तट्टू आहे, तो तुटून पडतोय लोकांवर, तो अक्रस्ताळी भूमिका घेतोय, ही जी प्रतिमा एसटी कर्मचाऱ्यांची बनलेली होती ती गेल्या 4 दिवसात बदलली. सर्वसामान्य माणसांना पण आता तुमचा पाठिंबा हा मिळत चाललेला आहे की नाही, यांना पण वाटतंय चर्चेतून प्रश्न निघाला पाहिजे. आणि त्यामुळे हा सगळा मार्ग शोधण्यासाठी आता किमान मंथन झालं एसटी कर्मचाऱ्यांमध्ये. पहिल्यांदा मंथन झालं की हो न्यायालयातली लढाई सुरू असताना रस्त्यावरच्या लढाईतून काही मार्ग निघू शकतो का, याच्याबद्दल लोक बोलू लागले. ही सगळ्यात मोठी एक जमेची बाजू या लढाईतली आहे. आणि देशाच्या इतिहासातले सगळे लढे आतापर्यंत जे तुम्ही अभ्यासा, त्या लढ्यांमध्ये सुद्धा कुठं थांबायचं, कुठपर्यंत जायचं, किती ताणायचं, या सगळ्याचा जर अभ्यास केला तर असं लक्षात येईल की आता ती वेळ आलेली आहे की कुठंतरी या आंदोलनाच्या मार्ग काढण्याच्या बद्दल सुद्धा चर्चा होणं अतिशय गरजेचं आहे. दुसरा सगळ्यात महत्वाचा गोष्ट, का चर्चा, या प्रश्नाचं उत्तर आज तुम्हाला द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतरचा काय मला सांगायचं आहे, आज मी कुठली महत्वाची भूमिका मांडणार आहे ते तुम्हाला सांगतो. चर्चा याच्यासाठी करणं गरजेचं आहे. सरकार आज ढिम्म आहे, लक्षात घ्या. न्यायालयानं सांगितलेला 3-सदस्यीय समितीचा अहवाल सुद्धा वेळेत सरकारकडून दिला गेला नाही, ही फॅक्ट आहे. सातत्यानं आम्ही अगदी काल सुद्धा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब साहेब यांना विचारलं की तुम्ही समितीचा अहवाल कधी सादर करणार आहात. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, समितीशी माझा संबंध नाही, समितीला तुम्ही विचारा, समिती सांगेल त्याच्याबद्दलचं. आम्ही समितीला सातत्यानं फोन करण्याचा प्रयत्न करतोय, ते सांगतायत आम्ही याच्यावरती काही बोलणार नाही, आम्हाला जे काही बोलायचं आहे ते आम्ही कोर्टात बोलू. आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही समितीचा अहवाल कधी सादर करणार आहात ते तरी सांगा, तेही ते सांगायला तयार नाही. त्यांचं म्हणणं एवढंच आहे, लवकरच करू म्हणजे हे उद्यासारखं आहे, उद्या कधी उजाडतच नाहीये. लवकर करू म्हणजे कधी, हा प्रश्न सातत्यानं विचारतोय सरकारला, पण त्याच्याबद्दलचं कुठलंही मत दिलं जात नाही. हे काय दर्शवतंय, हे दर्शवतंय ह्या सगळ्या भूमिकेवर हा प्रश्नावरती मार्ग काढावा, किंवा ही न्यायालयीन लढाई खूप पुढे जावी, ती चिघळत जावी, किंवा ती लवकर संपावी अशी इच्छा प्रशासनाची नाही, हे यातून स्पष्टपणे दिसतंय. दुसरं, न्यायालयामध्ये सुद्धा काही गोष्टी तुमच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे. काय गरजेचं आहे, आता बघा की न्यायालयामधली ही सगळी लढाई सुरू असताना 5 ऑक्टोबरला, तुमच्या माहितीसाठी बऱ्याच जणांना ही गोष्ट माहीत नाहीये, हायकोर्टातली जी लढाई आहे इकडे मुंबई उच्च न्यायालयातली, त्याच्या आधी विलिनीकरणाच्या संदर्भातली एक याचिका औरंगाबाद उच्च न्यायालयात दाखल झालेली आहे. ती याचिका तुमच्यापैकीच एक भगिनी असलेल्या एसटी कर्मचाऱ्याच्या पत्नीने या आत्महत्या रोखाव्यात म्हणून औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल केली आहे. ही याचिका 5 ऑक्टोबरला दाखल झाली, त्याच्यावरची सुनावणी सुरू झाली, पण तारीख पे तारीख सुरू आहे. तिथं सुद्धा न्यायालयाने सांगितलं सरकारला की तुम्ही तुमचं म्हणणं न्यायालयापर्यंत मांडा, पण तिथं सुद्धा सरकार वेळ काढूपणा करताय, तिथं सुद्धा सरकार तो त्यांचं म्हणणं मांडायला तयार नाहीये. आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोरोनाचं कारण, या सगळ्या कारणामुळे 2-2 महिने एक एक तारीख पडत नाहीये. ही झाली औरंगाबाद उच्च न्यायालयातली लढाई. ती याचिका तर प्युअर विलिनीकरणाची आहे, लक्षात घ्या, ती याचिका पूर्णपणे मर्जरची आहे. ह्या 2 याचिका ह्या विलिनीकरणाच्या नाहीत बाबांनो. या 2 याचिका या ज्या रीट दाखल केलेल्या आहेत, त्या तुमच्या विरोधात सरकार गेलेलं आहे, आणि ते हा संप कसा बेकायदेशीर आहे त्याच्या संदर्भात सरकारनं ते केलेलं आहे. हे लक्षात घेणं, कायदेशीर बाबी सुद्धा लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. मुद्दा हा आहे, कुणी कितीही टीका केली तर आपण साध्या गोष्टी आहेत, तुमच्या लक्षात येईल. जर समजा मान्यताप्राप्त संघटनेची मान्यता गेली म्हणून
ते हायकोर्टात गेले. हायकोर्टात जाऊन त्यांनी ती याचिका दाखल करून त्याच्याबद्दलचा स्टे आणला. लक्षात घ्या, त्यांना इकडे मान्यता जाते, ते तातडीनं हायकोर्टात जातात, हायकोर्टात जाऊन तातडीनं त्यांची तारीख पडते आणि त्यांना मान्यता ला स्टे सुद्धा मिळतो. मग राज्यातल्या या हजारो कर्मचारी, राज्यातल्या लाखो लोक प्रवाशांच्या संदर्भातला इतका महत्वाचा प्रश्न असताना सुद्धा 22 डिसेंबरच्या नंतर तारीख मिळू शकली नाहीये. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख हे सिनेमातले डायलॉग आज एसटी कर्मचाऱ्यांच्या डोक्यात बसले. आज एसटी कर्मचाऱ्यांना ही गोष्ट लक्षात यायला लागलेली आहे की न्यायालयीन लढाई ही मोठी आहे, वेळखाऊ आहे आणि आता ही लढाई आपण सुरू ठेवावी. पण ही लढाई सुरू ठेवत असताना जर तुम्हाला असं वाटतंय की विलिनीकरण हे न्यायालयातून मिळणार आहे, तर विलिनीकरण न्यायालयातून मिळालं तर तो तुमचा सगळ्यात मोठा विजय असेल, यात कुठलीही शंका नाही. मग प्रश्न आहे, विलिनीकरणाची न्यायालयीन लढाई काही वर्षानं मिळाली आणि तोपर्यंत जर तुमच्यातले आणखी शेकडो बांधव गेले, त्यांचे जीव गेले, त्याला जबाबदार कोण? उत्तर द्यावं लागेल. त्याला जबाबदार सगळ्या बाजू असतील, केवळ सरकार नाही. तर या सगळ्यातून मार्ग काढायचा नाही. जो म्हणेल मधला तोडगा काढा, मधला मार्ग काढा, याच्यावरती निर्णय घ्या, तो जर विलन असेल, असं जर तुम्ही भूमिका घेतली, तर या लढ्यामध्ये कुणी ब्र सुद्धा काढायला येणार नाही, कुणी बोलायला सुद्धा येणार नाही. त्या दिवशी भूमिका मांडली की याच्यातून मार्ग निघणं गरजेचं आहे. त्यानंतर या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांकडून ज्या प्रकारची भाषा आली त्यावरून हे स्पष्ट आहे की त्यांना चर्चा करण्यात इंटरेस्ट नाही, ते चर्चा करणार नाहीत, ते याच्यावर मार्ग काढणार नाहीत, सरकारशी बोलणार नाहीत. आणि सरकारमध्ये जेव्हा विचारणा केली की तुम्ही तरी किमान चर्चेसाठी पुढे यायला तयार आहात का, त्यांनी सांगितलं आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, आम्ही चर्चा करायला तयार आहोत, पण तो माणूस आम्हाला नको आहे, त्या माणसाशी आम्ही चर्चा करणार नाही. मग सांगा हा डेडलॉक तुटणार कसा? जर दोन्ही बाजू एकमेकांशी चर्चाच करायला तयार नाही आहेत, 2 महिन्यापासून कुठलीही चर्चा होत नाही आहे, दोघांच्याही मनात एकमेकांच्या बद्दल प्रचंड आडी निर्माण झाली आहे, मग तुमच्या दोघांच्या या इगोमध्ये या 92,000 कर्मचाऱ्यांचे जीव का जात आहेत? यांच्या जीवापेक्षा हा इगो मोठा आहे का? माझं म्हणणं आहे नाही आहे. आज मी तुमचा नेता नाही. लक्षात घ्या, ज्यांना कोणाला भीती वाटत असेल त्यांनी काढू नये. मी पत्रकार आहे. या महाराष्ट्रातल्या 65 लाख प्रवासी, गोरगरीब, विद्यार्थी, मुली, या आज म्हातारे कोतारे हे प्रचंड हाल सहन करतायत. वकील त्या दिवशी म्हणाले की मी या कर्मचाऱ्यांचा वकील आहे, मी त्या जनतेचा वकील नाहीये, मी त्यांचा विचार करणार नाही. असं नाही चालत दादा. आम्ही संविधान म्हणतोय, आम्ही संविधानाबद्दल बोलतोय, तर प्रत्येकाच्या हक्काबद्दल बोलावं लागेल. आम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेबद्दल पण बोलावं लागेल आणि या कर्मचाऱ्यांबद्दल पण बोलावं लागेल. महाराष्ट्रातल्या जनतेचा पाठिंबा या कर्मचाऱ्यांना मिळाला तर हा लढा अधिक प्रखर होऊ शकतो, हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आज ही लढाई कुठंतरी, रस्त्यावरची जी लढाई आहे ती लढाई आज कुठंतरी त्याच्यावरती मार्ग काढणं गरजेचं आहे. मी म्हणत नाही तुम्ही जा आणि कामावर, कधीच म्हणालो नाही, कधी म्हणणार पण नाही आहे. तुम्हाला मिळालं पाहिजे, योग्य ते मिळालं पाहिजे. मिळणार कसं? डेडलॉक आहे. मग अशा वेळी करायचं काय? दोन्ही बाजू यांना सांगितलं तुम्ही चर्चा करा, तर हे वाटेल ते घाणेरडे आरोप करणं, वाटेल ते गलिच्छ गलिच्छ बोलणं की कुणी आपल्याला असंच बोललं नाही पाहिजे. खूप वाईट वाटतं मित्रांनो, खूप वाईट वाटतं. ह्या अशा वागण्यामुळे महाराष्ट्रातला कुठला साहित्यिक तुमच्याबद्दल बोलायला तयार नाही, या महाराष्ट्रातला कुठला पत्रकार बोलायला तयार नाही, कुणी सामाजिक कार्यकर्ते बोलायला तयार नाही. तुम्ही महाराष्ट्र तोडताय का? तुम्ही महाराष्ट्रातली ही सगळी लोक तुमच्यापासून तोडताय का? तुम्ही असं इतक्या टोकाचं बोलू नका. हा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, मला सांगा, तुम्ही एकच लक्षात ठेवलेलं आहे, माझा मुलगा 90% घेणार आहे आणि तो मेडिकलला जाणार आहे. अरे तो 80% पडले तर काय करणार आहात, याचा विचार करणार आहात की नाही? उद्या न्यायालयानं जर विलिनीकरण नाही म्हटलं तर तुम्ही काय करणार आहात, याचा विचार तरी करून ठेवा. प्लॅन बी तरी करून ठेवा की उद्या आम्ही समुद्र दाखवला जातोय, समुद्र नाही आहे हे लक्षात आलं, ते मृगजळ आहे असं लक्षात आलं, तर समुद्रात उड्या टाकायच्या, मरायचं नाही. सातत्यानं सांगतोय, जाईन तर शासनात नाही तर मसनात, ही भूमिका चुकीची आहे. मसनात जातोय म्हणून शासनात जायचंय आणि ती शासनात जायची प्रक्रिया ही जगून पूर्ण करायची आहे. लक्षात घ्या, जिवंत राहून ती लढाई लढायची आहे हे लक्षात घ्या. ही लढाई मोठी आहे, सरकारच्या विरोधात आहे. का ही लढाई मोठी आहे, काय त्याच्या मागची कारण आहे, हे मला आज तुम्हाला सांगायचं आहे.
मी का म्हणतो न्यायालयीन लढाई ही अत्यंत अवघड आहे, त्याची काही कारणं आहेत, आज तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. केवळ तुम्हाला बरं वाटेल ते बोलणं गरजेचं नाही, तुम्हाला खरं वाटेल ते सुद्धा बोलणं गरजेचं आहे. काय गरजेचं आहे, का ही न्यायालयीन लढाई लंबी चालणार आहे, जास्त दिवस चालणार आहे, त्याची काही कारणं मी आज खुलेपणानं सांगणार आहे. मी जसा तुमच्याशी संवाद साधतो, आज गेल्या 4 दिवसात तर माझा हा कान दुखतोय फोनवर तुमच्याशी बोलून बोलून. सगळेजण आपली व्यथा व्यक्त करतायत, सांगतायत, रडतायत, पडतायत, सांगतात माझ्या घरची ही परिस्थिती आहे, सांगा तुम्ही वकील साहेबांना सांगा, हे सांगा, तुम्ही मध्यस्थी करा. बाबा मी मध्यस्थी नाही करू शकत, मी पत्रकार आहे. जे चाललंय त्याच्यामध्ये दिशा दाखवणं, योग्य ठिकाणी जा म्हणणं, खरं खोटं काय आहे, सरकारला जाब विचारणं, सरकारला विचारणं, हा अहवाल कधी देणार हे सातत्यानं विचारणं, कुठं चुकत असेल तिथं बोट ठेवणं, आणि या महाराष्ट्रातली ही लालपरी मरू न देणं ही एकमेव भूमिका घेऊन आहे. इथं कुठलाही स्वार्थ नाही, आणि कुणी कितीही सांगितलं तरी त्याच्यावर आज ह्या कष्टकऱ्यांचा विश्वास बसणार नाही, कारण इथं दिसतंय त्यांना, इथं स्वार्थ दिसतोय का नाहीये हे माहिती आहे त्यांना. त्यामुळे नेते बित्ते बनवण्याच्या त्या अफवा पसरवण्याच्या भानगडीत कुणी पडू नये, आणि कुणाच्या आरोपाने आम्ही विचलित होणार नाही, कारण हे वेदनेचं नातं आहे, हे नातं असं टिकणार नाही. महत्वाची गोष्ट, आता मी पुन्हा महत्वाचं एक गोष्ट सांगणार आहे की हे हा सात ही जी भूमिका आहे, न्यायालयीन लढाई लंबी का आहे, का चालणार आहे, एक गोष्ट लक्षात घ्या. या राज्याचे अर्थमंत्री जे तुम्हाला आज हे विलिनीकरणाची प्रक्रिया ज्यांच्या हातून जाणार आहे, कारण हे पैसे लागणार आहेत, हे पैसे कोण देणार आहे, राज्याचे अर्थमंत्री देणार आहेत. राज्याच्या अर्थमंत्र्यांनी या राज्याच्या सभागृहात सांगितलं की तुम्ही डोक्यातून काढून टाका. या राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी सांगितलं विलिनीकरणाशिवाय बोला, विलिनीकरण शक्य नाही. माननीय शरदचंद्र पवार साहेब काय म्हणाले की नाही, विलिनीकरण शक्य नाही, राज्याची आर्थिक परिस्थिती नाही आहे. विरोधी पक्षांशी सुद्धा बोललो, विरोधी पक्षांनी सुद्धा सांगितलं की नाही, विलिनीकरण हे शक्य नाही. म्हणजे आज आशा अशी सुद्धा नाही आहे की हे सरकार गेलं पुढच्या 5 वर्षांनी दुसरं सरकार आलं तर ते तरी देईल, अशीही शक्यता नाही. विलिनीकरण आंध्र प्रदेशचं जे सांगितलं जातंय ते राजकीय इच्छाशक्तीच्या बळावर मिळालं. तिथल्या मुख्यमंत्र्यांची, तिथल्या सरकारची, तिथल्या राजकीय नेत्यांची प्रचंड इच्छाशक्ती होती की हो ह्यांना ते द्यायचंय, त्यांनी निवडणुकीत ते आश्वासन दिलं. या राज्यातल्या आपल्या सगळे जे राजकीय नेते आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही जाहीरनाम्यात सांगितलं की शासकीय कर्मचाऱ्याच्या नुसार आम्ही त्यांना देऊ, पण त्यांनी अजून ते आश्वासन पाळलं नाही, केवळ टाळ्या पेटून घेतल्या, टाळ्या, पण टाळ्या पेटून घेऊन चालणार नाही, ह्यांना हे द्यावं लागेल. पण माझं असं म्हणणं आहे की आज राजकीय इच्छाशक्ती जर नसेल, राजकीय इच्छाशक्ती नसेल तर विलिनीकरण देणार कोण आहे, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आज एक अफवा पसरवली जाती आहे की विलिनीकरणाचा अहवाल हा सकारात्मक आहे म्हणून सरकार उशीर करतंय, हे अत्यंत साफ चुकीचं आहे. विलिनीकरणाचा अहवाल सकारात्मक आहे म्हणून सरकार देत आहे असं देत नाही असं नाहीये. वेळकाढूपणा करायचा आहे, दुर्लक्ष आहे, प्रचंड दुर्लक्ष आहे, ह्यांच्याकडे बघायचं नाहीये, हे म्हणजे ही भावना चुकीची आहे. माझं म्हणणं आहे, मी सातत्यानं हे काय प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगायची गरज नाही, मी रोज विनंती करतो द्या, लोकांना एकदा मोकळं करा. सातत्यानं मांडतोय ही भूमिका, एक लक्षात घ्या, मी जी भूमिका वैयक्तिक भूमिका मांडतोय ह्याचा चॅनलशी माझा काही संबंध नाही, मी चॅनलवर माझं मत मांडू शकत नाही, मी तिथं बातमी देऊ शकतो, पण सातत्यानं एक गोष्ट लक्षात घ्या की सरकार जर वेळकाढूपणा करत असेल हे, तर लक्षात घ्या ही न्यायालयीन लढाई सरकारच्या या मानसिकतेतून खूप दूरवर जाणार आहे. काही लोकांचं मी नाव घेत नाही, काही लोकांनी असं सुद्धा सांगितलं की, तर ही सुद्धा भूमिका काही जण घेत आहेत, आणि त्यामुळे आज याच्यामध्ये मला एक मार्ग सुचवायचा आहे, त्याच्यासाठी मी इथं आज आलोय फेसबुक लाईव्ह. जर वकील साहेब चर्चा करायला तयार नाही आहेत, राज्य सरकार त्यांच्याशी चर्चा करायला तयार नाही आहे, तर एक मार्ग निघू शकतो, रडळकर, सदाभाऊ खोत ह्या लढाईमध्ये सुरुवातीला होते, तुम्ही सगळेजण त्यांच्या सोबत होता, ह्या लढाईतून त्यांनी एक पाऊल मागे घेतलं. त्याचं कारण हे होतं की अनेक कर्मचारी विलिनीकरणाच्या भूमिकेवर ठाम होते, दुसरा मार्ग नाही असं त्यांचं म्हणणं होतं. किमान सरकारनं त्यांच्यासोबत चर्चा केली होती, किमान काहीतरी काहीतरी, मी म्हणतो पूर्ण समाधान नाही, काहीतरी सरकारनं त्यांना दिलेलं होतं, किमान सरकार त्यांच्याशी चर्चा करायला तयार होतं, पण दुर्दैवानं या लढाईतून 2 पावलं त्यांनी माघार घेतली. या तुमच्या वेदनेशी ते सहमत होते म्हणून ते तुमच्या सोबत आले, काय घडलं काय नाही, पडद्यामागं काय घडलं याच्याशी काही देणं घेणं नाही, सोडून द्या ते.
माझं आज या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांना माझी विनंती आहे, ज्या कर्मचाऱ्यांना तुम्ही रस्त्यावरती उतरवलं तुमच्या विश्वासावरती, ते आज लढायला तयार झाले, ते आज एकाकी या लढाईमध्ये पडलेले आहेत, सरकार त्यांच्यासोबत चर्चा करायला तयार नाही आहे आणि त्यांचं नेतृत्व सुद्धा चर्चा करायला तयार नाही आहे, हा डेडलॉक फोडण्यासाठी मी हात जोडून तुम्हाला विनंती करतोय. ज्या मैदानातून तुम्ही निघून गेला होतात त्या कामगारांना आज तुमची गरज आहे. आज यांच्यावर 23,000 लोकांवरती कारवाया झालेल्या आहेत. या कारवाया मागे घेणं गरजेचं आहे. पुढची 2 ते 3 वर्ष ह्या कारवाया मागे घेण्यासाठी हा कर्मचारी लढू शकत नाही. सरकारनंच ह्या कारवाया मागे घ्याव्या लागतील. न्यायालयातून कारवाया मागे घेण्याचा जर विचार केला तर आणखी यांना पैसे लागतील आणि 2-3 वर्ष हे जगूसुद्धा शकणार नाहीत, कारण यांना पगार मिळणार नाही. हे 23,000 लोक आहेत, आणखी काही लोकांवर कारवाई होईल. त्यामुळे आज सरकारसोबत चर्चा करून जे महत्त्वाचे मुद्दे मांडले, 7वा वेतन आयोग असेल, दुसरी गोष्ट असेल ह्या कारवाया सगळ्या मागे असतील, त्याचबरोबर आपण मागेसुद्धा बोललो की ह्यांना मॅटमधून गेलं पाहिजे, कायदे जे आहेत ते आणि हे पगाराचा प्रश्न आहे, या सगळ्याच्या बद्दल आता चर्चा करणं सरकारसोबत गरजेचं आहे. आजच्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी या दोनही नेत्यांना विनंती करतो, जे मैदान तुम्ही सोडून गेलेल्या होतात त्या मैदानात या. राज्यातला हा 92,000 कर्मचाऱ्यांपैकी बोटावर मोजणे इतके काही लोक जर सोडले जे अजूनही विलिनीकरणाच्या त्या मागणीवर ठाम आहेत, त्यांना वाटतं की रस्त्यावरूनच विलिनीकरण मिळेल. रस्त्यावरून विलिनीकरण मिळणार नाही, ते न्यायालयातूनच मिळू शकतं. त्याच्यासाठी मोठी न्यायालयीन लढाई आहे. त्यामुळे मी आवाहन करतोय आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून, सदाभाऊ तुम्ही या मैदानातून गेला होतात, पडळकरजी तुम्ही या मैदानातून गेलेल्या होतात, तुम्ही या, तुम्ही सरकारसोबत चर्चा करा. मला माहिती आहे तुम्हाला यायचं नाही, तुम्ही सातत्यानं लोक तुम्हाला फोन करतायत गेल्या 2 महिन्यापासून, पण तुम्ही कुणाचंही ऐकत नाही आहे. तुम्हाला वाटतं की लोक आम्हाला बोलतात, वाटेल ते बोलतात, आम्हाला ट्रोल करतात, शिव्या काही लोकांनी घातल्या. तुम्ही मन मोठं करा. तुम्ही महाराष्ट्रातले अनेक लढे लढलाय सदाभाऊ, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची लढाई तुम्ही लढलाय, तुम्ही महाराष्ट्रातल्या अनेक प्रश्नावरती तोडगा काढण्याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि आज राज्य सरकार ज्या लोकांसोबत, ह्या लढ्याचे खरे नेते तुम्ही आहात. तुम्ही नाराज होऊन चालणार नाही, या कर्मचाऱ्यांना रस्त्यावर सोडून तुम्हाला चालणार नाही. आज लोक बोलतात जेव्हा की हा एसटी कर्मचाऱ्याचा गिरणी कामगार होईल तेव्हा काळजात सरळ होतं, वाईट वाटतं, नाही असं कोणी बोलूही नाही. ते विचार सुद्धा डोक्यात आणू नये. ते होणं तर दूरची गोष्ट आहे, ते होऊ द्यायचं नसेल. आज एसटी कर्मचाऱ्याला सन्मानानं गुलाल उधळून आज यांच्या कारवाया होऊन सगळे सन्मानानं या लालपरीवर स्वार होऊ शकतात. यांच्या पदरात जी पगारवाढ दिलेली आहे त्याच्या पुढे चर्चा व्हायला हवी, आणखी यांना मिळायला हवं. सरसकट पगारवाढ जर दिली, काहीतरी मार्ग काढून, मधला मार्ग काढून, कितीही ट्रोल केलं कुणी शिव्या घातल्या, कारण 80,000 लोकांच्या त्या भावनेकडे बघायचं, रडणाऱ्या त्या लोकांकडे बघायचं, ज्यांच्या घरात चूल पेटत नाही त्यांच्याकडे बघायचं, की 4-5 हजार जे लोक आहेत जे शिव्या घालतायत त्यांच्याकडे बघायचा, हा प्रश्न जेव्हा आला तेव्हा लक्षात आलं समाजातल्या या टोळक्याकडे कधी लक्ष द्यायचं नाही, दुर्लक्ष करायचं, जो मरतोय त्याच्याकडे लक्ष द्यायचं. आणि माझं म्हणणं आहे की ज्या लोकांना आता जायचं नाही, त्यांनी खुशाल न्यायालयीन लढाई सातत्यानं लढत राहावी आणि त्याच्यासाठी त्यांनाही मार्ग मोकळा आहे. माझंही आजच्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांना विनंती आहे, तुम्ही हा लढा उभा केला होता, तुम्ही नाराज होऊ नका, तुम्हाला लोक काय बोलले म्हणू नका, या पुन्हा मैदानावर. हे आज ह्या कर्मचाऱ्यांना तुमची गरज आहे. मी कुणाला, अनेकांना असं वाटलं की मी काहीतरी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतो, नाही, मी पत्रकार आहे, मी सांगू शकतो, एक मार्ग दाखवू शकतो, मला जे वाटलं ते मत मांडू शकतो, आजही मी ते मत मांडतोय. कुणाला काही वाटो, कुणाला काय वाटतंय महत्वाचं नाही. या महाराष्ट्रातल्या आज 65 लाख लोक, कोट्यवधी महाराष्ट्रातल्या जनतेला एसटी हवी आहे, लालपरी हवी आहे. लोक मरतायत, लहान पोरं शाळेत जाऊ शकत नाही आहेत. अरे जो 300 रुपये कमवतो दिवसाला तो आपल्या पोराला 100 रुपये तिकिटाला देऊ शकत नाही बाबांनो. आज गोरगरिबाची पोरं जर शिक्षणापासून वंचित राहिली, सरकारला देणं घेणं नाही. गेल्या 3 महिन्यात सरकारचं काहीच बंद पडलं नाही. बंद पडली ती तुमची चूल बंद पडली, बंद पडलं ते तुमचं जगणं बंद पडलं आणि तुम्ही हतबल ते तुमच्या गुडघ्यावर आणलं. गुडघ्यावर येऊन गुडघे टेकून तुम्ही मरावं ही जर कुणाची अपेक्षा असेल तर ते योग्य नाही आहे. मरायचं नाही आहे, मसनात जायचं नाही आहे, लढायचं आहे आणि ही लढाई दूरची आहे. हे या दूरच्या लढाईसाठी
पोटात काहीतरी असणं गरजेचं आहे, तुमची चूल पेटती राहणं गरजेचं आहे, तुमच्या चिल्या पिल्यांच्या तोंडात खास जाणं गरजेचं आहे, आणि त्या सगळ्यासाठी दोन पावलं मागे घ्या. अहो, आज जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचं सांगतात त्यांना मला विचारायचं आहे, बाबासाहेबांनी सुद्धा तह केला होता, बाबासाहेबांनी सुद्धा महात्मा गांधीजींच्या सोबत पुणे करार केला होता, बाबासाहेबांना कळलं होतं या देशाचं हित कशात आहे, माझ्या जनतेचं हित कशात आहे, गांधीजींना कळलं होतं. आम्ही मोठे नेते आहोत म्हणून आम्ही, आमच्या मागे एवढे लोक आहेत म्हणून आम्ही करू तेच, नाही असं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी तह केला म्हणून स्वराज्य टिकलं, हे सुद्धा आज सांगण्याची गरज आहे. तह म्हणजे बंडखोरी नाही, तह म्हणजे गद्दारी नाही, तह हे उद्यापासून पुढे जाण्यासाठी जगण्यासाठीची एक खूप मोठी सवलत आहे. तुम्ही जगलं पाहिजे, तुम्ही मेलं नाही पाहिजे. तुमच्या चिल्यापिल्यांच्या घरात आज जी परिस्थिती आहे ती परिस्थिती बदलली पाहिजे. एक सातत्यानं सांगतोय, विलिनीकरण तुम्हाला हवंय ना, अंतिम लढाई तुमची विलिनीकरणाची आहे. मला माहिती आहे का हवी आहे, कारण तुम्ही इथल्या कायद्यांना, इथल्या अन्याय व्यवस्थेला, इथल्या शोषणाला कंटाळलाय. तुम्हाला या शोषणातून बाहेर पडायचं आहे, तो मार्ग तुम्हाला विलिनीकरण दिसतोय. पण हेही तुम्ही समजून घ्या, ज्यांनी विलिनीकरण द्यायचं आहे ते विलिनीकरण देणारे राजकीय कार्य राज्यकर्ते तुमच्यासोबत नाही आहेत, मग देणारे विलिनीकरण कोण? तुम्ही हा प्रश्न विचारल्यावर तुम्ही म्हणता संविधान देणार आहे. मी राज्यातल्या माजी महाधिवक्त्यांशी बोललो, मी नावं सुद्धा सांगायला तयार आहे, घटना तज्ज्ञांशी बोललो, सगळ्या लोकांशी बोललो. मी त्यांना विचारलं, घटनेतलं असलं कुठलं कलम आहे, संविधानात अशी कुठली गोष्ट आहे जी यांना विलिनीकरण देणार आहे सांगा, त्याने सांगितलं असं कुठेही नाही आहे. जर संविधानामध्ये एखादं कलम असतं तर 50 वर्ष संविधान आज नाही, 70 वर्षापूर्वी संविधान आलेलं आहे. 70 वर्षात मग तुम्ही विलिनीकरण का घेतलं नाही? संविधान केवळ तुमच्यासाठी नाही, या देशातल्या एवढ्या 36 जे राज्य आहेत, सगळी राज्य आहेत, त्या राज्यांना सुद्धा मग संविधानातला तो अर्थ कळला नसेल का? का आंध्र प्रदेश सरकारला तो निर्णय घ्यावा लागला? हा निर्णय सरकारला घ्यावा लागेल, पण आज सरकार तो निर्णय घेणार नाही. सरकार या संदर्भातला निर्णय घेणार नाही हे त्यांनी सांगितलेलं आहे, खासगीत सांगतायत, जाहीरपणे सांगतायत. जर ही लढाई, मी आज सांगतो, सदावर्ते साहेबांनी तरीही विलिनीकरण जर आणून लावलं, त्यांचे घराघरात फोटो लावा. आज त्यांना दैवत नाही, त्यांना काय म्हणायचे ते म्हणा. जर त्यांनी विलिनीकरण आणलं तर आझाद मैदानावर त्यांच्या पायावर डोकं टेकवायला मी येईन, की खरंच तुम्ही करून दाखवलं. पण तुमची ही न्यायालयीन लढाई सदावर्ते साहेब तुम्ही चालू ठेवा, त्याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही. तुम्ही न्यायालयातून विजयाचा तो कलश घेऊन या, पण आज या लोकांच्या पदरात किमान 7वा वेतन आयोग काहीतरी करून यांच्यावरच्या कारवाया, 23,000 लोकांच्या कारवाया आज मागे घेणं गरजेचं आहे. आज 2 वर्ष जर न्यायालयीन लढायची म्हटलं तर आज ह्यांनी मंगळसूत्र विकून घराचा प्रपंच भागवलाय, उद्या ह्यांनी काय स्वतःच्या किडण्या विकायच्या? आणि किडण्या सुद्धा दोनच आहेत त्यांच्या, ह्यांना काय 10-12 किडण्या नाही आहेत की उद्या किडण्या विकून न्यायालयीन लढाई ही लढतील? ह्यांची ताकद नाही आहे, ह्यांची ताकद नाही म्हणून हा उद्रेक आहे. आज ह्या कर्मचाऱ्यांच्या पदरात काहीतरी पोड द्या, ह्यांची चूल पेटू द्या, त्या चुलीवर शिजलेल्या त्या अन्नाचा कण कण घेऊन पुन्हा हे न्यायालयीन लढाईसाठी सज्ज राहतील, यात कुठलाही विश्वास नाही. हे सगळे लोक तुमच्या पाठीशी आहेत, आता वेळ आलेली आहे हे सांगायची. सदावर्ते साहेब हे न्यायालयीन लढाईत होते या महाराष्ट्राच्या, त्यांनी न्यायालयीन लढाई लढत राहावी, त्याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही आहे. आणि आता जी राजकीय लढाई आहे, जी चर्चेची लढाई आहे, त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा आवाहन करतो आहे. सदाभाऊ, तुम्ही जर हे ऐकत असाल, तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ मी स्वतः पाठवणार आहे. मी हा व्हिडिओ झाल्यानंतर स्वतः फोन करणार आहे तुम्हाला. तुम्ही या मैदानामध्ये, कारण तुम्ही अनेक लढे लढलेले आहेत, ह्या पोरांना पोरखं करून तुम्ही जाऊ नका. या महाराष्ट्रातला प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही या, आजही सरकार तुमच्यासोबत चर्चा करेल हा विश्वास मला आहे, कारण ह्या कामगारांनी तुम्हाला मनापासून स्वीकारलेलं होतं. आजही हा कामगार तुमच्यावर कधीच कुणी टीका केली नाही. काही लोक बोलले असतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, 80,000 लोकांचा विचार करा, 5-10 लोकं बोलले याचा विचार करू नका. या हा महाराष्ट्रातला हा प्रश्न निकाली काढू. माझं या माध्यमातून राज्यातल्या सगळ्या पत्रकार बंधूंना, सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपल्या महाराष्ट्रातली ही लालपरी गोरगरिबांसाठी जगणं गरजेचं आहे. ही लालपरी अशी बंद राहणं गरजेचं नाही. आज 92,000 कर्मचारी जर मरणाच्या दारात उभा असेल तर त्याला त्या दारातून पुन्हा त्याला सुरक्षितपणे बाहेर आणणं गरजेचं आहे. त्याला मरणाच्या दारात असं उघड्यावर सोडून चालणार नाही. यात कुठलाही स्वार्थ नाही, प्रचंड टीका होईल, अक्षरशः तुम्ही पुतळे जाळले तरी चालेल, पण या भूमिकेवर ठाम राहू की हो, चर्चेतून प्रश्न निघाला पाहिजे, लालपरी रस्त्यावर आली पाहिजे, 92,000 कर्मचारी जगला पाहिजे, त्याच्या घरातली चूल पेटली पाहिजे, त्याच्या लेकरा बाळांच्या
चोचीमध्ये आज घास घेला पाहिजे, कुणाच्या तरी पुढे हात पसरून तो किती दिवस जगणार आहे. त्याला भीक नको होती, त्याला हक्क हवा होता, पण दुर्दैवाने गेल्या 3 महिन्यातल्या लढाईत त्याला भीक मागायची वेळ आली. हे योग्य नाही. तुम्ही स्वाभिमानी आहात, स्वाभिमानानं तुमच्या लालपरीवर बसून तुम्ही लढाई लढा. तुम्ही लालपरी सोडून ही लढाई लढू शकत नाही. माझं चुकलं असेल तर माफ करा, शिव्या घातल्यात हरकत नाही, कारण मी आता मनानं खंबीर झालोय. कारण मला लक्षात आलं की आज 80-90% कर्मचाऱ्याची भावना ही आहे की हो, ही लढाई कुठंतरी आता थांबली पाहिजे, मार्ग निघाला पाहिजे. आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दाखले देणाऱ्यांनी आता लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच छत्रपती शिवाजी महाराजांनी तह केला म्हणून स्वराज्य टिकलं, त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तह केला म्हणून आज इथल्या दलित बांधवांना न्याय मिळाला, याची सुद्धा सगळ्यांनी दखल घेणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा सदाभाऊ, कुणी तुम्हाला बोललं असेल, कुणी तुमच्यावरती काही चिखलपेक केली असेल तर मी माफी मागतो. तुम्ही मन मोठं करा. तुम्ही राज्याचे राज्यमंत्री राहिलेले आहात, तुम्ही लोकांचे लढे लढलेले आहात. राग धरू नका, न्यायालयातली लढाई त्यांना लढू द्या. वकील साहेब खूप विद्वान आहेत, ते न्यायालयातली लढाई लढून तुम्हाला तो विलिनीकरणाचा जो कलश आहे तो आणून देतील, तो आपण घेऊच, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. पण आज रस्त्यावरच्या लढाईला ह्यांना एक असा नेता पाहिजे जो नेता सरकारशी चर्चा करू शकेल, ही कोंडी फोडू शकेल. तुमच्यावर विश्वास आहे इथल्या जनतेचा, एसटी कर्मचाऱ्यांचा सुद्धा. तुम्ही या मैदानात, पुन्हा एकदा तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि आजच्या या फेसबुक लाईव्हमध्ये थांबतो. मंथन करा, चर्चा करा, विचार करा शांतपणे या लढाईमध्ये. एसटी कर्मचाऱ्यांची ही लढाई, आणखीन एक मुद्दा जाता जाता सांगतो, एसटी कर्मचाऱ्यांची लढाई सरकारला का कळली नाही, हा उद्रेक इतका मोठा आहे, का कळला नाही? एसटी कर्मचारी 3 महिने झाला तरी आज का खंबीरपणे उभा आहे, त्याच्या मागचं कारण आहे. एसटी कर्मचाऱ्याची बायको, त्याची अर्धांगिनी, त्याचे लेकर त्याच्या ह्या लढाई सोबत आहेत, त्याच्या ह्या लढाई सोबत आहेत, ते त्याची ताकद बनलेत. म्हणून हा एसटी कर्मचारी बाहेर जाऊन लढू शकतोय. माझं आज या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्या अर्धांगिणींना सुद्धा विनंती आहे, ताई आज तुम्ही सगळ्यांनी घरात विचार करा ह्या गोष्टीबद्दल. तुम्ही भावनिक होऊ नका, मी सांगितलं माझ्यावर विश्वास पण ठेवू नका, कवडीचा विश्वास ठेवू नका, पण तुम्ही किमान विचार करा, सर्वसमावेशक विचार. आज प्रत्येक डेपोत ह्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे. तुम्ही विनंती करा सदाभाऊ खोत यांना, जशी मी हात जोडून विनंती केली आहे. सदाभाऊ या आणि आमचं रस्त्यावरचं नेतृत्व तुम्ही करा, न्यायालयातलं नेतृत्व हे सदावर्ते साहेब करतील, आणि अशा प्रकारे दोन्ही बाजूनं आपले सगळे बोट तुपात राहतील. दोन्ही जर मार्ग इकडून काही मिळालं तर तेही चांगलं, तिकडून विलिनीकरण आलं तेही चांगलं, प्रश्न सुटू शकतो, लालपरी जगू शकते, तुम्ही जगू शकता, आणि महाराष्ट्रसुद्धा या संकटातून बाहेर पडू शकतो. माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा, पण तुम्ही जगलं पाहिजे. धन्यवाद.